जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील रहिवासी असलेल्या विमल रतन नाईक यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या कांताबाई गजानन पांडे सूरज पांडे शिवाजी पांडे हे राहत असून नेहमीच नाईक कुटुंबाला त्रास देत असतात व या ना त्या कारणाने त्यांच्यासोबत वाद घालत असतात। परंतु दिनांक 17 फेब्रुवारी रोजी कांताबाई पांडे व तिचे कुटुंब रतन नाईक यांच्या घरामध्ये घुसत त्यांच्यासोबत वाद घालित होते। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता यामधील आरोपी गजानन पांडे याने रतन नाईक यांना किरकोळ जखमी केले। तसेच सदर तंटा सोडविण्याकरिता आलेल्या पुंडलिक धुडे व कैलास धुडे निनाजी बावस्कर यांना गजानन पांडे यांनी धक्काबुक्की केली। तसेच रतन नाईक यांच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करीत या आरोपी कुटुंबाने रतन नाईक यांच्या कुडाच्या झोपडीला आग लावली, झोपडी जाळून टाकली। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सदर घटनेची फिर्याद रतन नाईक यांची पत्नी विमल नाईक यांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिली। फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांनी संबंधित आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत। सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी सदर तपास पोलीस उपनिरीक्षक आवारे मॅडम यांच्याकडे दिला असून पुढील तपास सुरू आहे।